तर मगाशी आपण ती बोलताना बोललो की लोकशाही संदर्भात तो काय सदस्यजी दूध डेअरी महाराष्ट्रातल्या सर्व दूध उत्पादकांचे प्रमुख जे असतात चितळे म्हणा नेपाळकर साहेब म्हणा छोटे थोपटे हे सगळे आलेले होते जवळजवळ महाराष्ट्रात सगळे प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह राजा बापू संघ वारणा संघ सगळे आले त्याच्यात कधी चर्चा चालू असताना मी एक सांगितलं की तुमचा एक दुधातला कोणतरी किंवा महत्त्वाचा वंश दिल्लीमध्ये पाहिजे दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये आवाज उतरल्याशिवाय काही खालीपर्यंत काही येत नाही आहे आणि माझं मत असं आहे की मी माझा मुलगा मी सांगत नाही आहे की डॉक्टर चेतन आजनरके हा त्या योग्यतेचा मनुष्य आहे आणि त्याला मी सूचना दिलेली आहे की लोकसभेला उभारायचा आहे कोल्हापूर मतदारसंघ म्हणून पण तिथं उभारायचा आहे ते तोही त्याला सांगितलं या मतदारसंघात उभारायचं आणि निवडून आणायची खात्री आमच्या नरकेंच्या कुटुंबियांच्यावर सगळ्यांच्यावर जो विश्वास आहे ते मी आम्ही सार्थ करून दाखवणार आणि डॉक्टर चेतन आजनरकेच्या डिग्र्याजवळ जो 15 ते 20 आहे त्याला 21 वर्षाचा परदेशातला अनुभव आहे मराठी फ्लुएन्सी आहे इंग्लिश फ्लुएन्सी आहे इंग्लिश फ्लुएन्सी असल्याशिवाय लोकसभेमध्ये काम करता येत नाही हिंदी फ्लुएन्सी पाहिजे त्याशिवाय तिकडं काम करता येत नाही तर दुसरा खासदार जाऊन बसतो कुंतून मौनीबाबा वगैरे म्हणतात असं म्हणतात तर तसं बसून चालणार नाही आहे आणि त्याचा अभ्यासवृत्ती असल्यामुळं त्याला मी स्वतःवर पुढाकार घेतला आहे की तू उभारायलाच पाहिजेस कोल्हापूर मतदारसंघातच उभारायला पाहिजेस निवडून आहे जबाबदारी माझ्या कार्यकर्त्यांची पंधरातल्या कार्यकर्त्यांची सर्वांची राहील एका बाजूला दीड वर्ष किंवा काय या संदर्भात काय नरबे कुटुंबियांनी किंवा काय ठरवलंय का